नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात वातावरण तापू लागले. याचे पडसाद मोठ्या प्रमाणात राजापूर शहरात उमटू लागले. विरोध होत असताना देखील राजापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी एसटी डेपो जवळ रिफायनरीची मोठी जाहिरात केली जाते. एकीकडे विरोध तर एकीकडे जाहिरात करून रिफायनरी विषयी असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न युती सरकारच्या माध्यमातून केला जातोय. गुरुवारी राजापूर एसटी डेपो जवळ लावण्यात आलेला जाहिरात फलक शिवसेनेच्या माध्यमातून काढून जाळण्यात आला. राजापूर तालुक्यात नाणार आणि इतर गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या आणि स्थानिक ग्रामस्थांचा प्रखर विरोध असलेल्या रिफायनरी प्रकल्प होण्याच्या अनुषंगानं रिफायनरी कंपनीच्या वतीनं राजापूर शहरातल्या एसटी डेपोजवळ प्रथमच फलक लावण्यात आला होता. हा फलक शिवसैनिकांच्या नजरेला पडताच राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी आक्रमक होत शिवसैनिकांना सोबत घेत हा रिफायनरीचा फलक फाडून काढला आणि त्या फलकाची जाळून होळी केली. शिवसैनिकांनी रिफायनरी हटाव भाजप सरकारचा निषेध अशा प्रकारच्या घोषणा देत शिवसेनेचा सुरुवातीपासून या रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध आणि स्थानिक जनतेला असलेला पाठिंबा आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वातून पुन्हा एकदा दाखवून दिला. त्याप्रसंगी शिवसेना राजापूर संपर्क प्रमुख दिनेश जैतापकर, उपतालुका प्रमुख तात्या सरवणकर, राजापूर पंचायत समिती सभापती अभिजित तेली, उपसभापती प्रशांत गावकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, राजापूर शहर प्रमुख संजय पवार, रत्नागिरी जिल्हा परिषद माजी अर्थ आणि शिक्षण सभापती दीपक नागले, जिल्हा परिषद सदस्य मंदाताई शिवलकर, शीतलताई हर्डीकर, अभय चव्हाण, शरद लिंगायत, वसंत जडियार, विभाग प्रमुख गणेश तावडे, जिल्हा परिषद माजी सभापती दुर्वाताई तावडे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सचिन नारकर, कोकणनाव, राजापूर. भाजप सरकारचं करायचं काय?